श्री चंद्रशेखर बावळकुळे जी, परिणय फुके जी, गोंदियाचे जिल्हा अध्यक्ष तालुभाऊ पटले यांच्या उपस्थित माझे सर्व सहकारी आमदार, महापौर, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की गोंदियाचे लोकप्रिय आमदार आणि गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातलं एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं नेतृत्व असलेले सन्माननीय गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला आहे. सगळ्यांच्या वतीनं गोपालजींचं, भाभीजींचं आणि त्यांच्या सोबत ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी प्रवेश केलाय किंवा जे जे लोक टेक्निकल कारणाने प्रवेश करत नाही आहे आणि भविष्यात करणार आहे अशा सगळ्या लोकांचं अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे गोपालजींनी 5 वर्षाची जी कथा सांगितली त्याचा काही भाग हा त्यांनी कदाचित जाणीवपूर्वक सांगितलेला नाही. पण आता गोपालजी तुम्ही काँग्रेस सोडलेली आहे, भाजपमध्ये आलेले आहात, त्यामुळे आता तो पार्ट जो काँग्रेसलाही माहिती नव्हता आणि इथले बसलेल्यांनाही माहिती नव्हता तो देखील सांगणं माझं कर्तव्य असं मी समजतो. ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून आलं आणि शिवसेनेची मदत घेऊन त्या ठिकाणी सरकार फॉर्मेशन करण्याचा प्रयत्न आमचा सुरू होता, काही लोक कमी होते, सुरुवातीला काही अडचणी देखील होत्या. त्या अडचणीच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे गोपालदास अग्रवालजी आले आणि त्यांनी मला हे सांगितलं की आपके मेरे संबंध तो है पर उसके आगे जाकर बोलता हूं कि एक विदर्भ का व्यक्ति महाराष्ट्र का मुख्यमंत्री बना है और हम ये चाहते हैं कि आप पूरे 5 साल मुख्यमंत्री बने रहे. गोपालदास जी ने मैं संगीत लो अगर सरकार को जरूरत पड़ती है तो किसी भी समय इस्तीफा देकर मैं चुनाव लड़के वापिस जीतकर आपके साथ आगे बढ़ ही जी गोष्ट है. ही December 2014 ची गोष्ट आहे. सरकार येऊन साधारण महिनाभर झाला होता आणि थोडी अस्थिरता होती त्या काळातली गोष्ट आहे. आणि त्यानंतर पूर्ण 5 वर्ष गोपालदासजी, मी त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की सरकार टिकेगी, आप चिंता मत करो, अभी अभी चुनाव हुआ, क्यों चुनाव करना चाहते हो, वही रहो. आणि गेले 5 वर्ष गोपालदास अग्रवाल हे शरीराने काँग्रेसमध्ये होते पण मनाने ते आमच्याच सोबत होते. म्हणूनच आम्ही हुशारीनं त्यांनाच पब्लिक अकाउंट्स कमिटीचं अध्यक्ष केलं, कारण विरोधी पक्षाचा माणूस असतो. आणि त्या पब्लिक अकाउंट्स कमिटीमध्ये त्यांनी रेकॉर्ड केला, सगळ्यात जास्त बैठका घेऊन सगळ्यात जास्त अहवाल त्यांनी दिले. आणि हे देखील सांगितलं पाहिजे हे सगळे अहवाल अतिशय स्फोटक आहे आणि या प्रत्येक अहवालामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातले जे भ्रष्टाचार आहेत ते सगळे भ्रष्टाचार त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी पीएससीचा चेअरमन म्हणून उघडकीस आणून विधानसभेच्या पटलावर रिपोर्टच्या माध्यमातून मांडलेले आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीला त्या ठिकाणी एक्सपोज केले. म्हणून मी सांगतो की 5 वर्ष ते जरी आमच्या सोबत नव्हते तरी मनाने ते पूर्णपणे आमच्या सोबत होते. गोपालदासजी खरं म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांचा जो पाठपुरावा असतो हा इतका प्रचंड असतो की मला असं वाटतं की मंत्रालय असेल, मंत्री असतील, कोणी त्यांना नाही करू शकत नाही, कारण स्वतःच वैयक्तिक काम घेऊन ते कधी येत नाही, जनतेचं काम घेऊन येतात आणि त्या कामाचा इतका पाठपुरावा ते करतात क्षणोक्षणाचा. खर तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे की आपल्या मतदारसंघामध्ये काम कसं करून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की विरोधी पक्षाचे जे आमदार होते त्या आमदारांमध्ये जर तुलना केली तर विरोधी पक्षाच्या आमदारात सर्वात जास्त काम कोणाच्या मतदारसंघात झालं असेल तर ते गोपालदासजींच्या मतदारसंघाचे आमच्या
आमच्या बावनकुळेजी बद्दल आमचे गडकरी साहेब गलतीने असं म्हणतात की बावनकुळे हे मंत्रालयातले असे किडे आहेत, त्यांना मंत्रालय एवढं समजतं की ते असा जीआर देखील काढू शकतात की ज्या जीआरमुळे बाईचा माणूस होऊ शकतो, माणसाची बाई होऊ शकते. हे जे बावनकुळेचं स्किल आहे ते त्यांच्या नंतर कोणाला अवगत असेल तर ते गोपाळदासजीलाच अवगत आहे. ते देखील मंत्रालयामध्ये जाऊन काय जीआर काढून आणतील याचा भरोसा नाही आहे. आणि म्हणून अतिशय प्रत्येक गोष्टीचा नीट पाठपुरावा करून अभ्यास करून अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याचं काम राहिलेलं आहे. त्याच्या आधीच्याही 5 वर्षांमध्ये ते जरी काँग्रेस पक्षात होते आणि आम्ही इकडे विरोधी भागांवर होतो तरी देखील त्याही 5 वर्षात ते विरोधी पक्षात असल्यासारखेच वागत होते. आता गोपाळजी आपलं पुन्हा सरकार येणार आहे, विरोधी पक्षात असल्यासारखं वागू नका. तर त्याही 5 वर्षात त्या सरकारवर इतका कडाडून हल्ला ते चढवायचे, इकडनं आम्ही चढवायचो तिकडं ते चढवायचे. त्यामुळे सरकारला अडचणीत आणताना ते पूर्णपणे 2009 ते 2014 हे गोपाळदासजी आमच्या सोबतच होते. विशेषतः विदर्भाचे प्रश्न आले की आम्ही इकडनं आणि गोपाळदासजी तिकडनं अशा प्रकारचा हल्ला हा सरकारवर सातत्याने आम्ही चढवायचो. आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्या आपल्या सगळ्या करता भारतीय जनता पक्षाकरता ही खरोखर एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जनतेत राहणारा, जनतेचं काम करणारा, जनतेचं नेतृत्व करणारा असा एक जननेता हा भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश या ठिकाणी करतो आहे. खरं म्हणजे गोपाळजींनी सांगितलं की आता हे जे सगळे लोक त्यांच्यासोबत आलेले आहेत, खरं म्हणजे हा कार्यक्रम भाजप कार्यालयात ठरला होता. मी जसं विमानाने उतरलो तसं त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की कार्यालयात एवढी जागा आता नाही, लोक जास्त आले आहेत, म्हणून आम्ही सेंटर पॉइंटला कार्यक्रम केला, म्हटलं काही हरकत नाही. तर त्यांनी सांगितलं की ही हा जो सगळा लोक आले आहेत आता हा तुमच्या परिवारामध्ये यांना परिवारासारखं समाविष्ट करून घ्या. गोपाळजी काही काळजीचं कारण नाही, भाजप हा परिवारच आहे. भाजपमध्ये कोणी आला तर तो त्या परिवाराचा भाग होतो. एक मोठा परिवार या भाजपमध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आम्ही आताही सांभाळतोय. भाजपचा परिवार गोंदिया जिल्ह्यातला हा एक मजबूत परिवार आहे, तो चांगला परिवार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये त्या परिवाराने देखील अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आपण बघितलं असेल लोकसभेची निवडणूक होती, त्याच्या आधीची लोकसभेची निवडणूक होती, प्रत्येक वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय मिळवून देण्यात, गोंदिया जिल्ह्यामध्ये एस्टॅब्लिश करण्यात अतिशय मोलाची भूमिका त्या ठिकाणी केली. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी आपली शक्ती ही नेहमी वाढवत राहिली पाहिजे. ज्यावेळेस आपली शक्ती आणि त्याची शक्ती आपण तयार करतो आणि म्हणून मला असं वाटतं की आपला परिवार तर मोठा होता, चांगला होता, मजबूत होताच, पण त्याच्यामध्ये गोपाळजींनी एक अजून मजबूत परिवार आणला आणि हे दोन परिवार आता एकत्रित आल्यामुळे मला असं वाटतं की अजय अशा प्रकारची शक्ती आपण तयार केलेली आहे. आणि मला विश्वास आहे शेवटी ज्यावेळेस पक्षामध्ये प्रवेश होता, ज्यावेळी अनेक लोक नव्याने येतात, सुरुवातीला थोडीशी ओळख कमी असते, पूर्वी संघर्ष केलेला असतो, दोन वेगळ्या पक्षात असताना संघर्ष झालेले असतात, या सगळ्या गोष्टी असतात. पण एकदा विचार स्वीकारल्यानंतर, परिवारात आल्यानंतर जुन्या सगळ्या गोष्टी या बाजूला ठेवून या परिवाराला एकत्रित काम करावं लागतं. आणि म्हणून जे आले आहेत ते देखील परिवारामध्ये सम्मिलित होतील, जे परिवारात आहेत ते देखील त्यांना जवळ करतील आणि एक अतिशय चांगला अशा प्रकारचा भाजपचा परिवार आपण तयार करू. आणि मला विश्वास आहे की आता ही जी काही गोंदियाची जागा आहे, ही गोंदियाची जागा भारतीय जनता पार्टी खरं म्हणजे कधी जिंकू शकलेला नाही. आम्ही लढायचो नाही, पण मागच्या पहिल्यांदाच लढलो. पण आता यावेळेस मला पूर्ण विश्वास आहे की आता भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदा गोंदियाची जागा भारतीय जनता पक्ष निश्चितपणे या ठिकाणी घेऊन येईल. माझी गोपाळदासजींना देखील या ठिकाणी सूचना असेल की जसा हा परिवार आहे तसा आता भाजपचे जे लोक आहेत तोही तुमचा परिवार आहे, त्यामुळे हाही परिवाराला सांभाळायचा आहे, त्याही परिवाराला सांभाळायचा आहे. नंतर जुना परिवार आणि नवा परिवार असा वाद आपल्याला होऊ द्यायचा नाहीये. तुम्ही फार स्किलफुल आहात, मी इतके वर्षाचं राजकारण केलंय, तुम्हाला समजवण्याची आवश्यकता नाही, अनुभव नाही याला आवश्यकता काही याला आवश्यकता नाहीये. त्यामुळे मला विश्वास आहे की सगळा परिवार एकत्रित घेऊन तुम्ही चालाल. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, आज आता निवडणुकीची सुरुवात झालेली आहे, आपली यादी आज उद्या कधीतरी घोषित होणार आहे. निवडणुका आता फॉर्म भरण्याची देखील स्थिती आलेली आहे. युती आपली जवळजवळ त्या ठिकाणी झाली आहे, त्याची घोषणा कधी होईल मी आता इथे आम्हाला माहिती आहे. आपले अध्यक्ष मुंबईमध्ये आहेत, आली झाली आम्ही इथे असल्यामुळे चला, पण एका काळावर युतीची घोषणा झाली.
त्यामुळे त्याबद्दल देखील आता एवढंच आहे की आता इतकं मजबूत चांगलं वातावरण आपल्याकरता आहे. मी एवढंच सांगतो, मला सगळे आमचे पत्रकार विचारतात की तुमचा अंदाज काय आहे, मी त्यांना सांगतो की मी आकड्यामध्ये सांगणार नाही, पण एवढं सांगतो न भूतो, न भविष्य म्हणत नाही, भविष्य काही होऊ शकतं, पण न भूतो अशा प्रकारचा विजय आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला किंवा युतीला मिळाला नसेल असा विजय या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्हाला मिळेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचं सरकार आम्ही स्थापन करू आणि गेल्या 5 वर्षामध्ये विकासाची जी गंगा ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. विशेषतः विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बॅकलॉग दूर आपण केलेला आहे आणि करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला आता दुहेरी इंजिन या नवीन 5 वर्षामध्ये लावून अजून वेगळा हा सगळा विकास करण्याचा प्रयत्न करू. गोपालदासजी आपण चिंता करू नका, गोंदियाचे आपण लोकप्रतिनिधी म्हणून जेवढे काम आणले ते सगळे आम्ही केले, पण जे राहिले असतील ते पुढच्या 1 वर्षातच करू जिल्ह्याचं आमचं स्थान आहे, त्यामुळे गोंदिया शहर असेल, गोंदिया जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये एक अतिशय मजबूत अशा प्रकारचं वातावरण आपण तयार करू. पुन्हा एकदा सर्वांचे भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद.